राज्याच्या वेगवान घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. नागपूरहून सुरुवातीला बातमी. राजकीय घडामोडी सुरुवातीला. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपच्या विरोधात गेलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलंय. इथं काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवलाय. नागपुरातील भाजपच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जात असल्याची चर्चा आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी झालेत. मेटपांजरा या सर्कलमधून ते विजयी झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर हे निकाल म्हणजे फडणवीसांचा पराभव असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. धुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं काँग्रेसची सत्ता खेचली आहे. खवखवीत यश मिळवलंय. 55 जागांचे निकाल लागले असून एका जागेचा निकाल राखीव ठेवण्यात आलाय. भाजपनं 38 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस 7, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 3, अपक्ष 3 जागांवर विजयी झालाय. भाजपनं शिरपूर शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात मुसंडी मारली आहे. जेसीबीच्या सहाय्यानं गुलाल उधळत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. धुळ्यामध्ये भाजपच्या विजयानंतर जेसीबीच्या सहाय्यानं गुलाल उधळण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली. जनतेनं भाजपवर दाखवलेला विश्वास हा भाजप सार्थ ठरवेल आणि जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल असं भाजपचे नेते अमरीश पटेल म्हणाले. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले. काँग्रेसच्या मनीषा पवार या अध्यक्षपदी विराजमान झाल्या असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची बिनविरोध निवड झाली. प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला धक्का मिळालाय. गंजाड या गटातून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता अमित घोडा 3327 मतांनी विजयी झाल्यात. भाजपच्या संध्या देशक यांचा पराभव झालाय. सर्वाधिक 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर 11 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळाल्या आहेत. तणावाच्या वातावरणामध्ये यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यवतमाळ पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय. सेनेच्या कांता संजय कांबळे सभापतीपदी विजयी झाल्या तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या उज्ज्वला राजेंद्र गावंडे विजयी झाल्या. यवतमाळ पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळाला. पंचायत समिती कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. औरंगाबादमध्ये भारत बंदमध्ये घाटी रुग्णालयातील परिचारिका सहभागी झाल्या. औरंगाबादेत भारत बंदला सुरुवात झाली. शहरातील शासकीय रुग्णालयात परिचारिका संघटनेनं सकाळी 8 वाजल्यापासूनच बंद पुकारला होता. मुंबईतील काही कर्मचारी संघटना या भारत बंदमध्ये सामील झाल्या होत्या. प्रामुख्याने हिंद मजदूर सभा, नॅशनल युनियन ऑफ सी फेअरर्स असोसिएशन, पश्चिम रेल्वे मजदूर संघ यांनी सीएसएमटी ते आझाद मैदान असा मोर्चाही काढला. विविध शासकीय निमशासकीय सेवा संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी नोकर साखर कामगार संघटना अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. औरंगाबादेत सगळ्या कामगार संघटनांनी एकत्र मोर्चा काढला. भारत बंदनिमित्त हा मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये जवळपास 70 कामगार संघटना, अंगणवाडी संघटना, शिक्षक संघटना सामील झाल्या होत्या. हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढला गेला. नवीन कामगार धोरण कामगारांना उद्ध्वस्त करणार आहे अशी प्रतिक्रिया उद्धव भवलकर यांनी दिली. औरंगाबादमध्ये कामगारांच्या विविध मागण्यांकरता कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो कामगारांचा सहभाग होता, समावेश होता. शहरातील क्रांती चौकातून सुरू झालेला हजारो कामगारांचा हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ सभेत रूपांतरित झाला. देशव्यापी संपानिमित्त कामगार आणि कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये मोर्चा काढला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला गेला. या मोर्चात डाव्या संघटनांसह आयटक, हिंद मजदूर सभा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चात हजारोंच्या संख्येनं कामगार आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सी2 संघटनेनं जालन्यात भव्य मोर्चा काढला. शहरातील गांधी चमनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शनी मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला गेला.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात डाव्या पक्षाकडून भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी सोलापूर शहरासह जिल्ह्याभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली शहरातील गुरु नानक चौक कुंभारी रस्ता या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सांगलीत केंद्र सरकारने जनता विरोधी भूमिका घेतल्यानं देशात हाहाकार माजलाय. सगळ्या शासकीय क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव सरकारचा सुरू आहे अशा निषेधार्थ सांगलीत कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून आंदोलन केलं गेलं. यावेळी सांगलीत सर्व सरकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली. आज देशभरामध्ये पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला परभणी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदच्या समर्थनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. परभणी गंगाखेड महामार्गावर सुमारे 2 ते 3 तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. भारत बंदला नांदेडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतः आपली दुकानं यावेळी बंद ठेवली होती. बंदमुळे बाजारात अनेक ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळाला. विशेष करून मुस्लिम बहुल भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सगळ्यांनीच सहभाग नोंदवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जालन्यातील वडीगोद्री इथं रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी द्यावी तसंच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना 18,000 रुपये मदत द्यावी अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी संघटनेकडून हा रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनादरम्यान माणुसकीचं दर्शन घडलं. बीडहून औरंगाबादला एक रुग्णवाहिका आली असता या आंदोलकांकडून माणुसकीचं दर्शन घडलं. आंदोलकांनी यावेळी रुग्णवाहिकेला पाठ करून दिली. आंदोलकांच्या या कृतीचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. शहापूरमध्ये आज C2 संघटनेनं रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे बराच वेळ रस्त्यावर वाहनांची कोंडी झालेली होती त्यामुळे अनेकांना आणि प्रामुख्याने वाहन चालकांना नाहक त्रास झाला. बहुजन क्रांती मोर्चात हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. CAA आणि NRC विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. बुलडाण्यामध्ये वरवंट फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलडाण्यामध्ये रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनातील तीनही पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, वीजबिल माफ करावं यासह विविध मागण्यांकरता हे आंदोलन संपूर्ण देशभर होत आहे. केंद्र सरकारच्या NRC आणि CAA कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सांगलीतून भव्य मोर्चा काढला गेला. बहुजन क्रांती मोर्चाकडून सांगलीत भव्य मोर्चा काढला गेला. कायद्याला कडाडून विरोध करण्यात आला. बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक राजेंद्र कवठेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हा मोर्चा काढण्यात आला होता. दिल्ली इथल्या JNU विश्वविद्यालयामध्ये ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 26 कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. याचा निषेध नोंदवत भंडाऱ्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. शहरातील JM पटेल कॉलेजसमोर हे आंदोलन करण्यात आलं. देशातील शेतकरी कामगार आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. या संपाला जाहीर पाठिंबा देण्याकरता हजारो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांविरोधात कायदे रद्द करण्यासह इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी यावेळी केली गेली. शिर्डीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. किसान सभेचं अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथं तहसील कार्यालयावर आंदोलन झालं. मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप सरकार विरोधातील विविध निर्णयांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं कामगारांच्या वतीनं देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनाला या बंदला पाठिंबा देण्यासाठी विविध कामगार संघटनांच्या वतीनं भव्य मोर्चाही काढण्यात आला. मनमाडमध्ये आज किसान सभेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. मनमाड चांदवड या मार्गावर केंद्र सरकारच्या वतीनं शेतकरी आणि कामगार धोरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको झाला. या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिर्डीत प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रवी मोरेंच्या नेतृत्वात हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको झाला. राहुरी बाजार समितीसमोरील रास्ता रोकोमुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झाली. जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जुनी पेन्शन योजना सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू करावी आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी. केंद्र प्रमाणे
केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता शैक्षणिक भत्ता यांच्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान 1 जानेवारी 2019 महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम तसंच 1 जुलैपासूनचा थकीत महागाई भत्ता पूरकाच्या रकमेसह विनाविलंब देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या श्रमिक आणि कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला. या आंदोलनात चंद्रपूरच्या कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. सकाळपासूनच शहरातील गांधी चौकातून भव्य मोर्चा सुरू झाला. दरम्यान किमान 10,000 रुपये पेन्शन आणि इतर सुविधांसाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचं आवाहन संघटना करत आहे. आज अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटवर झाला नाही. ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नसल्यानं हा परिणाम जाणवला नाही. त्याचबरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा न दिल्यानं एपीएमसीमधील 5ही मार्केट्सवर संपाचा परिणाम झाला नाही. भुसावळमध्ये दीपनगर इथल्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी चक्क 4 तास अर्धनग्न आंदोलन केलं. दरम्यान प्रशासन जोपर्यंत लेखी निर्णय देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या वतीने घेण्यात आला. राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. वर्ध्यातही विविध मागण्यांसाठी आज आयटक अंगणवाडी बालवाडी महसूल तसंच इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी संपातील सहभागी कार्यकर्त्यांना अचानक आलेल्या पावसानं चांगलं झोडपलं तरीही संपकऱ्यांनी आंदोलन न सोडता बसून राहिल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जर कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज ग्रामीण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उदगाव इथं सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एससी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या विधिमंडळामध्ये एकमतानं विधेयकाला मंजुरी देण्यात आली. ज्या समाजाला लोकशाहीच्या मंदिरात येण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी हे विधेयक अतिशय महत्वाचं असल्याचं विधान यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याआधी राज्यपालांनी आपलं निवेदन सादर केलं. नाराज काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या विशेष अधिवेशनालाही दांडी मारली. खातेवाटपावरून वडेट्टीवार नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला वडेट्टीवारांनी दांडी मारली होती आणि त्यानंतर आजच्या पहिल्या अधिवेशनाला विशेष अधिवेशनाला सुद्धा त्यांनी दांडी मारली. पृथ्वीराज चव्हाणांना चौथ्या रांगेत बसवून अपमान केला गेलाय असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभाग न झाल्याबद्दल त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांची आमच्यासारखी वैचारिक भूमिका असेल तर भाजप आणि मनसे युती शक्य आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी मोठं वक्तव्य आज केलं. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची काल गुप्त बैठक झाली. यानंतर मुनगंटीवारांनी असे संकेत देणं हे अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. विनायक मेटेंचे पीए आणि पीड मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. ना हरकत प्रमाणपत्र कसं मिळत नाही बघून घेईन अशी भाषा मेटेंचे पीए विनोद कवडे यांनी वापरल्याचं मुख्याधिकारी म्हणतायत आणि मुख्याधिकाऱ्यांचा त्यामुळेच पारा चढला. मुख्याधिकारी दोरकुलकर यांनी कवडे यांना चांगलंच सुनावलं. शेवटी काही लोकांनी मुख्याधिकारी दोरकुलकर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या रडाची क्लिप व्हायरल झाली आहे. जागतिक मराठी अकादमीचं 17वं संमेलन कालपासून अलिबागमध्ये सुरू झालंय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. जगभरातील कला साहित्य संस्कृती उद्योग नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मराठी भाषिक मान्यवर यात सहभागी होणार आहेत. आज होणाऱ्या दृश्य माध्यम अदृश्य सूत्र या परिसंवादामध्ये विजय बाविस्कर महेश म्हात्रे विजय चोरमारे सहभागी होणार आहेत. यंदाचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल FTII मध्ये होणार होता मात्र आता पीफ FTII मध्ये होणार नाही. विद्यार्थी आंदोलन आणि थिएटर सुसज्ज नसल्याच्या कारणानं FTII ला वगळण्यात आलंय. त्यामुळे आता मात्र नवीन ठिकाण शोधावं लागणार आहे. उद्या पीफचे उद्घाटन आहे. FTII चे चेअरमन BP सिंग यांना विशेष पुरस्कारही देण्यात येणार आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गॅसनं भरलेला टँकर उलटला. अपघातामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. सावळेश्वर टोलनाक्याजवळ हा टँकर उलटला. टँकरचा टायर फुटल्यानं तुभाजक फोडून हा टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पुणे नगर या महामार्गावर शिरूर इथं खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस आणि अवजड कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमींवर शिरूरमधील श्री गणेश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. रायगड जिल्ह्यातील अंबेत या घाटात रिक्षेचा अपघात झाला. या रिक्षात ऑस्ट्रेलियामधून आलेले काही पर्यटक प्रवास करत होते. रस्त्यावर चालकाचा गाडी चालवताना म्हणजे रिक्षा चालवताना ताबा सुटला, त्यामुळे अपघात घडल्याची माहिती मिळते आहे. या रिक्षेत असलेल्या तीन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झालेली आहे. पुढील उपचारासाठी मुंबईत त्यांना हलवलं गेलं आहे. बीड जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची भर दिवसा लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. कापूस फेडरेशननं संलग्न केलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करताना एक क्विंटल कापसामध्ये 7 किलोचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचं वास्तव समोर आलंय. ही गोष्ट शेतकऱ्याला माहीत होताच या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवत खरेदी केंद्र बंद पाडलं. ई कॉमर्स कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशभरातील रिटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहेत. या विरोधात दौंड मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. सरकारनं स्थानिक पातळीवरील व्यापाऱ्याला उत्तेजन मिळेल यासाठी धोरण निश्चित करून त्या पद्धतीनेच FDI संदर्भात नियमावली तयार करावी अशा मागण्या करणारं पत्र लिहिलं आहे. जालन्यामध्ये कुंभेफळ इथल्या तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 5 जणांपैकी 2 जणांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. सरपंचानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 5 युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंभफळ इथल्या तलावाजवळ आले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर 5ही मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले, मात्र पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे सगळे बुडाले. यातील 3 जणांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलंय. त्यांना जालना इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. जेजुरी गडावर देवाच्या विवाहदिनानिमित्त देवाच्या मूर्तींना सजवण्यात आलं. गाभाऱ्यामध्ये आणि शिवलिंगावर फुलांची सजावट करण्यात आली. विवाहदिनानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी असून काही प्रासादिक शिखरी काठ्यांनी ही देवभेट घेतली आहे. बहुजन समाजाचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या नगरीत पौष पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी उद्या गाढवांचा बाजार भरणारे, मात्र बाजारात सुविधांचा अभाव असल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान या ठिकाणी उद्या गावठी आणि काठेवाडी गाढवांचा बाजार असून परवा शुक्रवारी पौष पौर्णिमा सुरू होत असल्यानं 2 दिवस जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी दिसेल.